आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ पंचायत समिती उपसभापतीपदी शिवसेनेचे संजय माने एकमेव अर्ज आल्याने झाली बिनविरोध निवड. शिरोळ पंचायत समितीच्या उपसभापतीपदी शिवसेनेचे नेते आणि येड्राव पंचायत समिती मतदारसंघाचे सदस्य संजय माने यांची बिनविरोध निवड झाली. शिरोळ पंचायत समिती उपसभापती पदाची निवड प्रक्रिया आज पंचायत समिती सभागृहात पार पडली. उपसभापती पदासाठी संजय माने यांचा एकमेव अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध झाली. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपच्या सर्व सदस्यांनी ही निवडणूक बिनविरोध केली. निवडणूक अधिकारी म्हणून शिरोळचे तहसीलदार गजानन गुरव आणि आरोग्य अधिकारी PS दातार यांनी काम पाहिलं. उपसभापती निवडीचे पत्र संजय मल्हारे माने यांना देण्यात आलं. यावेळी सुरेश कांबळे, राजगोंडा पाटील, सचिन शिंदे, मीना जमादार, माजी सभापती मल्लाप्पा चौगले यांनी मनोगते व्यक्त केली. संजय माने यांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. महानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे. नवनियुक्त उपसभापती आहे आमचे खास मित्र संजय माने, तसेच माजी उपसभापती सविता चौगले मॅडम, सर्व उपस्थित पंचायत समिती सदस्य, तुम्हाला आमच्या तालुक्यातूनच आलेले सर्व शिवसैनिक आणि संजय माने यांच्यावर प्रेम करणारे आपण सर्वजण, उपस्थित पत्रकार मित्र, मान्यवर महिला वर्ग, संजय मानेजांनी आमचं नातांना सभागृहात येण्यापूर्वी शिरोळमध्ये पहिल्यांदा धनगर समाजाच्या वतीने आमचा सत्कार ठेवला होता, बरोबर आहे काय? त्या ठिकाणी संजय मानेजी आमची ओळख झाली आणि बारामतीचा दौरा विशेष करून आमचं नातं घट्ट करणारा ठरला, कारण त्या चार दिवसात कुणाला काय मिळालं कुणाला काय मिळालं पण आम्हालाही मित्र मिळाला आमना, बरोबर आहे काय? कारण त्या चार दिवसात आम्ही एवढा जवळ आलो की शिक्षण घेत असताना एका हॉटेलमध्ये काम करत आणि त्याच्यानंतरच्या कारकिर्दीमध्ये कुर्डे मॅडमचे तिथं सर्व्हिस करत त्यांनी आपली कारकिर्द घडवली. ग्रामपंचायतच्या दोन इलेक्शन लढवल्या, त्यामध्ये अपयश आलं, एका पंचायतीतील अपयश आलं, पण ग्रामपंचायतचे 5 वर्ष डेप्युटी सरपंच आणि आता उपसभापती पदावर मजर मारली ते त्यांच्या कर्तृत्वाचं यश आहे असं मला वाटते. आणि खऱ्या अर्थानं शिवसैनिकांना किंवा एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय द्यायचं काम हे शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना या दोन पक्षांमध्ये नेहमीच होतं. कारण गुलाबराव पाटलांसारखा एक पानपट्टीचा व्यवसाय करणारा माणूस मंत्रीपदापर्यंत जातो हे बाळासाहेबांचे आशीर्वाद आहेत. आणि त्या पद्धतीने असं जर का म्हटलं तर वावगं ठरणार नाही. काही व्यक्तींच्यामुळं त्या पदाला शोभा येते आणि काही पदांमुळे त्या व्यक्तीला शोभा येते. मला वाटतं उपसभापतीपद माने साहेबांसारख्या व्यक्तीला मिळाले, निश्चितच त्या पदाची ते शोभा वाढवतील. आणि इथून पुढं सहा वर्ष जी कारकिर्द आहे याच्या आधी सुद्धा त्यांनी सर्वांना सांभाळून घेऊन काम केलंय. सर्वसामान्य माणसाची तळमळ असणाऱ्या कार्यकर्त्यांनी सभागृहामध्ये मासिक मिटिंगला अतिशय आक्रमकपणे जरी ते मितभाषी बाहेर असले तरी सुद्धा सभागृहामध्ये ते फार आक्रमक असतात. अधिकाऱ्यांना धारेवर धरणे आणि लोकांची कामं करून घेणे हा त्यांचा एक प्रयत्न असतो आणि अशाच पद्धतीचं काम त्यांच्या हातून व्हावं यासाठी त्यांना आभार मानतो. कारण या ठिकाणी मला बिनविरोध करण्याचा एक बहुमान आणि सन्मान दिला. माझ्यावरती खरोखर मी फोन मारत होता आणि तुम्ही सर्वांनी या ठिकाणी बातमी समजल्या तर तुम्ही अतिशय प्रचंड अशा संख्येने या ठिकाणी मला सौर आहे पाहण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले. तुम्हा सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार करतो. ज्या बहिणीसारख्या मातोदासारख्या या ठिकाणी मला सदैव मार्गदर्शन करतात, गेले मी शिवसेनेचं 25 वर्ष काम करतो, त्यावरती मी चव्हाण जिल्हाध्यक्ष, माझ्या तालुका संपर्क अधिकारी खासदार जाधव, कोळी मॅडम,